गुड मॉर्निंग स्टूडेंट. आता आपल्याला आपला आपली पहिला पद्य घटक अभ्यासायचा आहे. कोणती कविता आहे आपली? धरतीची आम्ही लेकर. आता मागच्या व्हिडिओमध्ये आपले दोन स्टांजा झाले होते. आता आपण नेक्स्ट स्टांजा बघूया. तर दोन स्टांजामध्ये आपल्याला काय सांगितलं होतं की धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर, म्हणजे या धरतीवर आपला जन्म झाल्यामुळे आपण खूप भाग्याचे असे कवीने आपल्याला सांगितले होते. शेतावर जा. आता आपण मागच्या दोन स्टांजामध्ये बघितलं होतं की जसे रानावनामध्ये पाखरे फिरतात तसे आपण एकत्र शेतावर जाऊया आणि एकत्र गाणे गाऊया. आपण जी आता कष्टाचे फळ जे आपल्या मेहनत वर्षभर आपण घेतली होती, वर्षभर म्हणजे वर्षभर जी आपण मेहनत घेतली होती आपल्या जमिनीवर, त्याचे आता आपले कष्टाचे फळ निर्माण झाले आहे. आपले पीक पिकून आले आहे आणि छान त्यांचे डुलं शिवारत आहे असे आपल्याला कवीने मागच्या दोन स्थानामध्ये सांगितलं होतं. आता आपण आपले समोरचे स्थानचा बघू. शाळू झुंधळा मोती चमचम चमकती, मोत्यांची साल भरी खाऊ भाकर. शाळू झुंधळा मोती चमचम चमकती, म्हणजे आपण जे आता वर्षभर शेतामध्ये जी मेहनत घेतली होती आपण, त्याचे आता कष्टाचे फळ निर्माण झाले आहे. त्याच्यामध्ये काय निर्माण झाले आहे, काय तयार झाले आहे, आपले मोती तयार झाले आहे, म्हणजे आपले पीक पिकून आलेले आहे. कवीने त्याला कसली उपमा दिली आहे? मोत्यांची उपमा दिली आहे. म्हणजे आपल्या आता शेतामध्ये जे आपले पीक पिकून आले आहे, जे आपले मोती भरून आले आहे, आपल्या शेतीमध्ये मोती पिकून आले आहे, ते आता चमकत आहे, ते छान चांदण्यासारखे चमकून राहिले आहे. त्या मोत्यांची साली भरी खाऊ भाकर, म्हणजे जे आता आपले कष्टाचे फळ वर्षभराच्या कष्टाचे फळ जे तयार झाले आहे, त्याला कवीने मोत्यांची उपमा दिली आहे. त्या मोत्यांची आता आपण वर्षभर भाकर खाऊया असे आपल्याला कवी सांगत आहे. त्या मोत्यांची आपण आता वर्षभर भाकर खाऊया. स्थापू समानता पोलादी ऐक्यता, नाही धनी येथं कोणी नाही चाकू. तर समोरच्या स्टांजामध्ये आपल्याला काय सांगत आहे कवी की स्थापू समानता पोलादी ऐक्यता. स्थापू समानता म्हणजे इथे आपण समानतेची स्थापना करूया, समानता निर्माण करूया. पोलादी ऐक्यता म्हणजे सर्वांचे एकीचे बळ निर्माण तयार करूया, सर्वांनी एकत्र येऊन ऐक्यता निर्माण करूया. इथे जाती धर्म पंथ असा कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र येऊन एक पोलादी स्थापना करूया, म्हणजे सगळ्यांच्या मनात ऐक्याची भावना स्थापन करूया. नाही धनी येथं कोणी नाही चाकर. चाकर म्हणजे नोकर. इथे कोणी पण मालक नाही आणि कोणी पण चाकर नाही. इथे सर्वजण समान आहे, एकत्र राहून सर्वांनी समानतेची स्थापना करायची. इथे कोणी पण धर्मी नाही आणि कोणी पण मालक नाही. आपण सर्वजण एकत्र असे मानायचं. धरतीची आम्ही लेकर भाग्यवान धरतीची आम्ही लेकर. अशा धरतीवर आपला जन्म झाल्यामुळे आपण खूप भाग्यवान आहोत असे कवीने म्हटले आहे. कवीने आपल्याला त्या लेसनमध्ये कवीने आपल्याला या कवीमध्ये काय सांगितले आहे की आपण शेतामध्ये जाऊन सोबत गाणे गाऊया, एकत्र राहूया. आपली जी वर्षभराची मेहनत आहे ती वर्षभराची मेहनत आता फुलून आली आहे. तिथे आपल्याला आपले मोती तयार झाले आहेत. त्या मोत्यांची आपण वर्षभर काय खाणार आहोत? भाकर खाणार आहोत. तसेच आपण आता इथे कोणी पण नोकर नाही आणि कोणी पण चाकर नाही. सर्वांनी मिळून कसली स्थापना करायची? आपल्याला ऐक्याची स्थापना करायची आहे, ऐक्यता निर्माण करायची म्हणते. ओके स्टुडंट, तुम्हाला आता ही धरतीची आम्ही लेकर ही कविता समजली आहे. तुम्ही आता कविता पुन्हा एकदा वाचून घ्या. ओके, बाय स्टुडंट.